नमस्कार. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आपल्या ह्याच म्हणजे सुलेखा तळवलकर चॅनलवर आपण घेऊन येत आहोत मुलाखतीची एक नवीन मालिका, सावलीतल्या कला, पडद्यामागच्या कलाकारांची गप्पा. तर पडद्यामागच्या कलाकारांना बोलतं करणार आहे आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि लेखक शिल्पा नवलकर. चला तर मग दिल के करीब सावलीतल्या कलांच्या या पहिल्या भागात आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीर यांचं. मला खात्री आहे जसं आणि जितकं प्रेम तुम्ही दिल के करीबवर करताय तितकंच प्रेम दिल के करीब सावलीतल्या कलांवर सुद्धा कराल. तेव्हा ऑलवेज पाहत रहा दिल के करीब सावलीतल्या कला. आपण एका म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आलो आहोत हे तर तुम्ही बघितलं आणि आपण ज्याला भेटणार आहोत त्याचा चेहराही तुम्ही बघितला आहे. चला तर मग स्वागत करूया आजचा अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी संगीतकार निलेश मोहरीर याचा. निलेश, दिल के करीब सावलीतल्या कलामध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू शेख. आपण सुरुवात एका छोट्याशा गिफ्टने करूया. ओके. डॉक्टर पल्लवी यांनी तुझ्यासाठी हे गिफ्ट दिलं आहे. ओके. फेशियल स्क्रब आहे आणि घृतम आहे जे युनिसेक्स आहे. लवली. थँक्यू सो मच. आणि सहज हवन एंटरप्राइजेसकडून तुझ्यासाठी खास खरवस. थँक्यू. थँक्यू. सुरुवात करूया. येस. मला सांग, खूप चित्रपट मालिका अशा असतात ज्या केवळ त्याच्या संगीतामुळे किंवा शीर्षक गीतामुळे खूप लोकप्रिय होतात आणि वर्षानुवर्ष आठवण काढली जाते. मग अशा वेळेला आमच्यासारख्या कानसेनांना हा प्रश्न पडतो की तुझी नक्की प्रोसेस काय असते संगीत देण्यामागे, म्हणजे तुझ्या मनात काय घडतं आणि तू ते प्रत्यक्षात कसं आणतोस किंवा तुला ते सुचतं कसं. सुचतं कसं ह्याचं मला वाटतं उत्तर असं कोणाकडे नसतं. आणि संगीत ही मुळात एक म्हणजे काय म्हणतो आपण, एक म्युझिकल आयडेंटिटी असते आणि यू हॅव टू डिस्कवर दॅट म्युझिकल आयडेंटिटी. ही खरं प्रोसेस आहे. म्हणजे एखादं चांगलं कॉम्पोजिशन तुम्हाला बनवता येत नाही, ते असतं, तुम्हाला ते शोधायचं असतं, डिस्कवर करायचं असतं. सो इट इज अ प्रोसेस ऑफ डिस्कवरिंग. तुम्हाला ऑफकोर्स काहीतरी तयार करता येतं, एक म्युझिकल फ्रेज घेऊन किंवा एक म्युझिकल पॅटर्न घेऊन तुम्ही एक काहीतरी म्युझिकल साऊंड किंवा एक एस्टॅब्लिश करू शकता. पण ट्रू म्युझिक ज्याला आपण म्हणतो, खरं संगीत जे कम्युनिकेटिव्ह असतं, म्हणजे त्याचं काहीतरी सांगणं असतं, तर इट इज अन आयडेंटिटी. इट इज ती तुम्हाला मॅनिफेस्ट करायची असते. म्हणजे एक जीवच असतो असं म्हणूया आपण, तो जीव तुम्हाला साकार करून दाखवायचा असतो आणि मग त्या जीवाचं काय सांगणं आहे तर ते तो सांगत असतो आणि त्याच्यातून आपण जे म्हणतो ना ह्या हृदयाचे त्या हृदय, तसं असतं. अशी ओव्हरऑल प्रोसेस असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला सामुग्री जी असते तुमच्याकडे, ती शब्द आहेत, सूर आहेत, ताल आहेत, तर हे सगळं सामुग्री आहे. दीज आर ऑल इन्ग्रेडियंट्स जे तुम्ही विशिष्ट प्रकारची अरेंजमेंट त्याची केल्यानंतर एक आविष्कार घडू शकतो. तर दिस इज व्हॉट इट इज. म्युझिकल आयडेंटिटी हा कॉन्सेप्टच इतका छान आहे आणि नवीन आहे आमच्यासाठी आणि तो मॅनिफेस्ट केल्यानंतर एक जीव जन्माला येतो हे हो फारच. म्हणजे बघ, एखादी रचना आपण ऐकली की त्या रचनेला आपल्याला, आपण तेवढं नीट जर बघितलं त्याच्याकडे, तर त्या रचनेला एक आकार असतो, रूप, रंग, गंध सगळं असतं त्याला. जसं एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर आपल्याला एक त्याचं सगळं ओव्हरऑल स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे इमोशनल स्ट्रक्चर, फिजिकल स्ट्रक्चर हे आपल्याला डोळ्यांनी दिसतं. अर्थात संगीत आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण कानाने जे ऐकू येतं तर त्याच्या मागे हे सगळं डायमेन्शन्स असतात त्याला. आकार असतो, रूप, रंग, रेषा सगळं असतं. सो ती एक आयडेंटिटी जितकी सुंदर तयार होईल आणि ती काहीतरी सुंदर कम्युनिकेट करेल तर ते मला वाटतं दॅट इज द मोटिव्ह. वा, फारच मस्त. एकाच प्रश्नात तू संगीताचं एक वेगळंच काहीतरी रूप दाखवलंस आत्ता खरं तर. प्रयत्न. मला सांग, चित्रपट, मालिका, नाटक ही खूप वेगवेगळी माध्यमं आहेत.
आणि तू या तिन्ही माध्यमांसाठी काम केलं आहेस, तर मग प्रत्येकासाठी संगीत देताना तुझा विचार काही वेगळा असतो का, किंवा तुझी प्रोसेस ही जी आत्ता सांगितलीस ती त्यात काही फरक पडत जातो का? हो, अर्थात फरक तर खूप असतो, कारण प्रत्येक मीडियमचं स्वतःचं एक रिक्वायरमेंट आहे जी तुम्हाला दुर्लक्षित करून चालत नाही. टी व्ही आणि फिल्म्समध्ये मूलभूत फरक हा आहे की टी व्हीला वेळेची खूपच मर्यादा असते, म्हणजे ते जे टायटल शीर्षक गीत असतं ते तुम्हाला एका मिनटात सगळा काही परिणाम साधायचा असतो, एका मिनटात तुमची कथा सांगायची असते. सो इट इज लाईक टेलिंग अ वन लाईन बट शोईंग अन एंटायर फिल्म इन दॅट वन लाईन, असं असतं ते. तर हे खूप चॅलेंजिंग आहे आणि त्यामुळे टी व्हीसाठी काम करताना यू हॅव टू बी ऑन युअर टोज, म्हणजे एक कंपोजर म्हणून तुमच्याकडे फ्रेजेसचा भांडार पाहिजे तर तुम्ही टेलिव्हिजनसाठी काम करू शकता. आणि ऑफकोर्स मी असं म्हणत नाही की सिनेमा कमी चॅलेंजिंग आहे, सिनेमा पण तितकाच, सिनेमामधून म्युझिकली कम्युनिकेट करणं आणि ते यशस्वी करून दाखवणे तेवढंच अवघड आहे, पण सिनेमाला थोड्या जास्त लिबर्टीज असतात आपल्याकडे. एक तर वेळ खूप असतो आणि त्याला एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन खूप ग्रँड पद्धतीचं ऑलरेडी असतं, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर एक काय म्हणतो आपण, खूप ॲट लीजर तुम्ही काम करू शकता फिल्मवर, पण टेलिव्हिजनला यू हॅव टू बी ऑन युअर टोज. त्यामुळे हे दोन हा एक म्हणजे वर्किंग प्रोसेसमधला फरक आहे. आणि मीडियमचा फरक म्हणशील तर एक सिनेमॅटिक लँग्वेज असते, आता ती डीकोड करून सांगायची म्हणती तर खूप वेळ जाईल, पण एक सिनेमॅटिक लँग्वेज असते आणि टेलिव्हिजनची एक स्वतःची एक विशिष्ट लँग्वेज असते जी आपल्याला इतर ह्याच्यात पण दिसते, रायटिंगमध्ये दिसते, अभिनयात दिसते. तो जो फरक असतो तो पण थोडासा मीडियमचा जो फरक असतो, म्हणजे कॅनव्हास, स्क्रीनच्या कॅनव्हासचा जो फरक असतो, त्याच्यामुळे जो फरक परिणाम घडतो या सगळ्या क्रिएटिव्ह आर्ट्सवर तो पण असतो, तर त्याचं पण थोडं भान ठेवायला लागतं आणि अशा पद्धतीने काम करायला लागतं. मग या दोनपैकी तू एन्जॉय काय करतोस जास्त? मी जास्त फिल्म एन्जॉय करतो ऑफकोर्स, बट टेलिव्हिजनही मजा येते काम करायला. माझं टेलिव्हिजनवर खूप काम झालं आहे आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून जास्त मी माझं नाव आणि माझं काम मराठी घराघरात पोचलेलं आहे. सो आय एम इंडेप्टेड टू टेलिव्हिजन की त्यांनी माझं काम जिकडे जिकडे आज जगात मराठी माणूस आहे, म्हणजे मला अगदी देशा परदेशातून मेसेजेस येत असतात चाहत्यांचे की हे गाणं आवडलं, ही सिरियल आम्ही बघतो, ह्याचं टायटल सॉन्ग आवडलं वगैरे. तर टेलिव्हिजनचा रीच खूप जास्त असल्यामुळे टेलिव्हिजनवर माझं काम खूप जास्त झालं आहे. बट ऑफकोर्स मला एक म्युझिक कंपोजर म्हणून आपल्या त्या सिल्वर स्क्रीनवर आपलं गाणं बघणं हे जास्त एन्जॉयबल असतं. बरं, तू बोलता बोलता आत्ता म्युझिक कंपोजर असा शब्द वापरलास, तर बाहेरून बघणाऱ्या माझ्यासारख्याला हा फरक कळत नाही की कंपोजर कोण असतो, अरेंजर कोण असतो, किंवा म्युझिक म्हणजे काय आणि बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे काय, तर ह्या सगळ्यातला फरक सांगता येईल तुला? मी मगाशी तुला म्हणालो ना की म्युझिकल आयडेंटिटी डिस्कवर करायची असते आणि मग ती मॅनिफेस्ट करून दाखवायची. तर डिस्कवरीमधला जो सगळ्यात मोठा भाग असतो तो म्युझिक कंपोजरला करायला लागतो, की ही हॅज टू सर्च फॉर दॅट ट्यून, ती जी एक एक्झॉटिक आणि काय म्हणतो आपण कम्युनिकेटिव्ह जी चाल असते ज्याच्यातून या हृदयाचं त्या हृदय होणं पॉसिबल असतं, तर ती चाल शोधणं किंवा ती चाल कुठे आहे, कशी आहे, हे सगळं तुमच्या इमॅजिनेशनच्या रस्त्याने जाऊन, कल्पनाशक्तीच्या रस्त्याने जाऊन ती शोधून आणणं हे संगीतकाराचं काम असतं, म्युझिक कंपोजर ज्याला आपण म्हणतो, हु मेक्स द ट्यून. त्याच्यानंतर म्युझिक अरेंजर जो असतो, जो त्या त्या मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करतो, म्हणजे तो जो पोशाख चढवायला लागतो तर तो म्युझिक अरेंजर करतो, म्हणजे ती वाद्यवृंद संयोजन ज्याला आपण म्हणतो की कुठे कसं काय वाद्य वाजली पाहिजेत, कसं आकार आला पाहिजे त्याचा, तर ते करणारा म्युझिक अरेंजर असतो. आणि हे ऑफकोर्स म्हणजे ह्याच्याबद्दल स्पेशलिटीज असलेले पण लोक असतात की समवन इज जस्ट अ कंपोजर, किंवा काही लोक फक्त म्युझिक अरेंजर्स आहेत असंही असतं, किंवा अ पर्सन लाईक मी, मी दोन्ही करू शकतो, आय कंपोज म्युझिक ॲज वेल ॲज आय कॅन अरेंज माय म्युझिक. तर रोल्स तुम्ही तुम्ही जसं शिकला असाल आणि तुम्हाला जशी प्रतिभा असेल त्याच्यावर तुम्ही हे दोन्ही रोल्स करू शकता, पण मूलभूत हे दोन्ही रोल्स वेगवेगळे आहेत. ह्या हृदयाचं त्या हृदय हाही कॉन्सेप्ट इतका सुंदर आहे आणि मला वाटतं ह्या शब्दांमध्ये खूपसं संगीत सामावलेलं आहे. अगदी शॉर्टमध्ये तू सांगितलंयस की ते खरं काय असायला हवं. बरं, मला सांग,
जशी क्रिएटिव्हिटी आहे संगीतात तसंच थोडाफार तांत्रिक भागही आहेच. पण आपल्याकडे आज अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत किंवा अगदी तांत्रिक ॲनिमेशन व्ही एफ एक्स या सगळ्या शिकवणाऱ्या संस्था आहेत, या सगळ्याचं शिक्षण घेता येतं. पण जर तुम्हाला संगीतकार बनायचं असेल तर त्यासाठी कुठे शिक्षण घेता येतं का? माझा आजपर्यंतचा अनुभव असं सांगतो की संगीतकार हा खरं म्हणजे जन्मावाच लागतो. तुम्ही संगीतकार होण्यासाठी तुम्हाला एखादा अकॅडमिक कोर्स आहे आणि तो तुम्ही केल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट मिळेल आणि देन यू कॅन वर्क ॲज अ कंपोजर. म्हणजे खरोखर तुम्ही कंपोजर होऊ शकता का? तर हे एक इंडिव्हिज्युअल कपॅसिटीवर पण अवलंबून आहे मला वाटतं. ऑफकोर्स आपल्याकडे एक असा कोर्स होऊन गेलेला आहे या आधी मुंबई, ज्याचा मी स्वतः स्टुडंट होतो. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अनिल मोहिले हा कोर्स घ्यायचे आणि मी अर्ली 2000 तो कोर्स केला होता आणि त्याच्यानंतर माझी सुरुवात झाली. तर तिकडे एक मूलभूत ज्या गोष्टी असतात, ज्या मुळात व्याख्या असतात, त्या सगळ्या शिकवल्या जातात आणि एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला तिथे मुंबई युनिव्हर्सिटीचा स्टुडिओ होता ज्याच्यात आम्हाला म्हणजे कंपोजिशन तर आपण करायचंच पण त्याचं अरेंजमेंट्स ही करण्यासाठी एक ट्रेनिंग दिलं जायचं. तर असा कोर्स होता पण मोहिले सर गेल्यानंतर आता आय डोंट नो तो कोर्स आहे का, कोण करते, मला आय एम नॉट व्हेरी अवेअर ऑफ इट. बट त्या कोर्समध्ये बरेच संगीतकार यायचे, आम्हाला त्यांचा अनुभव सांगायचे, त्यांची प्रोसेस सांगायचे थोडक्यात आणि ती प्रोसेस डिकोड करून आपण आपल्यातलं आपण कसं त्या रस्त्यावर लागू शकतो किंवा त्या रस्त्यावर लागल्यावर आपण कुठे पोहोचू शकतो हे आपलं आपल्यालाच चालून बघायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की संगीतकार होण्यासाठी तुम्हाला फॅकल्टीज प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात बट ते तुमच्या आत तो एक जर्म असला पाहिजे. जसं मी म्हटलं की टू डिस्कवर दॅट आयडेंटिटी हे तुमच्या आत कुठेतरी असलं पाहिजे तर ह्या फॅकल्टीज तुम्हाला सगळ्या मदत करू शकतात त्या प्रोसेसमध्ये. पण आज ज्या मुलांना वाटतंय की माझ्या आत ते आहे तर त्यांना नक्की त्या त्यांच्यातल्या हिऱ्याला पैलू कसे पाडायचे ह्याबद्दल तू संगीतकार म्हणून काय सांगशील? म्हणजे शिक्षण घेणं जर शक्य नसेल तर त्यांनी संगीतकार बनण्यासाठी काय करायला हवं? अशी मी माझ्या अनुभवावरून सांगतो, म्हणजे मी माझी प्रोसेस थोडक्यात सांगतो त्याच्यावरून त्यांनी त्यांना लक्षात येईल की त्यांनी काय केलं पाहिजे. माझ्या बाबतीत असं झालं की मी लहानपणापासून संगीत ऐकत होतो, ते आवडत होतं आणि ते रिप्रोड्यूसही करता येत होतं मला. म्हणजे कोणाकडेही न शिकता मला आपोआप पेटी वाजवता येत होती. म्हणजे अगदी शाळेतल्या प्रार्थनेपासून शाळेत जी गाणी शिकवली जायची ती मी पेटीवर कोणीही न सांगता न शिकवता मी वाजवू शकायचो. सो एक इनबॉर्न हे होतं, काय म्हणतो आपण, इन्स्टिंक्ट होतं, म्युझिकल इन्स्टिंक्ट. त्याच्यानंतर जसं शाळा कॉलेज हा जसा प्रवास होत होता तर तसं खूप कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊन ते ग्रूमिंग होत जातं आपलं. त्याच्यानंतर कुठेतरी मला असं वाटायला लागलं की दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू, एक इनर इंट्युशन होतं मला की हे मी चांगलं करू शकतो, ह्याच्यात मी काहीतरी नक्की चांगलं करू शकतो. अपॉर्च्युनिटीज किती मिळतील माहिती नाही बट आय मला मी जर ह्याच्यात काम केलं तर मी खूप काहीतरी चांगलं क्रिएट करू शकतो एवढा मला कॉन्फिडन्स होता. सो मला ते एक्सप्लोअर करायचं होतं आणि तेव्हा मला मला वैशाली सामंतनी तेव्हा गाईड केलं, ती पण तेव्हा शी वॉज जस्ट कमिंग अप, ती उदयास येत होती गायिका म्हणून आणि तिने माझं युनिव्हर्सिटीतलं काम, मी स्टुडंट होतो तिकडे, ते ऐकलं होतं आणि तिने मला सांगितलं की तू संगीतकार आहेस हे कळतंय तुझ्या काम तुझ्या चाली ऐकून की तू चाल एक्सप्लोअर करू शकतोस, डिस्कवर करू शकतोस, चांगली म्युझिकल वाटते तुझी कॉम्पोजिशन. बट आजकालच्या संगीतकारांना फक्त पेटीवर चाल लावून उपयोग नाही, ती अरेंज पण करता आली पाहिजे, ती मिक्स मास्टर पण करता आली पाहिजे आणि आता आजकालच्या काळात ती मार्केट पण करता आली पाहिजे. तर हे सगळ्या मला वाटतं शिकण्याच्या एक्सटर्नल फॅकल्टीज आहेत ज्या आपण वेगवेगळे कोर्सेस आज गुगलवर जाऊन आपण सर्च केलं तर खूप संस्था असतील, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये पण असेल प्लस काही इंडिपेंडंट इन्स्टिट्यूशन्स असतील ज्या हे सगळं शिकवतात की हाऊ टू रेकॉर्ड, रेकॉर्डिंगचे कोर्सेस असतात किंवा म्युझिक अरेंजमेंटचे कोर्सेस असतात. बरंचसं कंटेंट यूट्यूबवर आजकाल ट्युटोरियल्स असतात जे विद्यार्थी जाऊन घरबसल्या शिकू शकतो आपण की प्रोग्रॅमिंग कसं करायचं किंवा रेकॉर्ड कसं करायचं, मिक्स मास्टर कसं करायचं, ह्याच्याही ट्युटोरियल्स असतात. किंवा इन्स्ट्रुमेंट तुम्हाला जर एखादं येत असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटच्याही ट्युटोरियल्स असतात की कसं वाजवायचं, हाऊ टू गो अबाउट इट. तर मला वाटतं आत्ता विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खूप ॲव्हेन्यूज ओपन झाले आहेत जे
पूर्वी एवढे नव्हते, तर आता जे काही आपण इंटरनेटचं इन्फॉर्मेशनचं जे रिव्होल्युशन झालंय त्यात खूप ज्ञान उपलब्ध आहे. फक्त कसं कुठून काय घ्यायचं याच्याबद्दल थोडंसं आपल्याला एक अवेअरनेस असला पाहिजे. तर मी भावी विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना एवढंच सांगेन की भरपूर एक तर संगीत ऐका, ऐकून ऐकून आपल्याला एक लिंक लागते की ते डिमिस्टिफाय व्हायला लागतं की कसं केलंय काय केलंय आणि मग आपण काय करू शकतो त्याच्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन नवीन काय असू शकतं हे तुमचं तुम्हाला उलगडत जातं. पण त्याच्यासाठी संगीत ऐकणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी कॉलेज शाळा टू कॉलेज आणि नंतर प्रोफेशनल जेव्हा काम सुरू केलं या प्रवासात खूप ऐकलं संगीत, म्हणजे फिल्म म्युझिक असेल, क्लासिकल असेल, वेस्टर्न म्युझिक असेल, फोक असेल, मी कर्नाटक संगीत पण ऐकलं आहे साऊथ इंडियन पद्धतीचं, तर मी खूप ऐकत गेलो, ग्रास्प करत गेलो. आणि ते लिसनिंग फक्त प्लेजरसाठी नाही की आपण काहीतरी छान संगीत ऐकूया आणि मनाला आनंद देऊया, मनाच्या करमणुकीसाठी नाही तर अभ्यास म्हणून. म्हणजे मी मला किशोरी आमोणकरांचं एक वाक्य आठवतं, मी त्यांच्याकडे काही काळ गेलो होतो शिकायला, तर त्या मला सतत सांगायच्या की मन म्हणजे अंतःकरणाचे कान करून ऐकलं पाहिजे संगीत. नुसतं कानाने नाही ऐकायचं, अंतःकरणाचे कान करून ऐकायचं, म्हणजे किती तुम्हाला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास म्हणून म्हणजे एक सब्जेक्ट म्हणून त्याचा अभ्यास केला पाहिजे, तर मग त्यातलं तुम्हाला गोष्टी डिमिस्टिफाय व्हायला लागतात आणि यायला लागतात. हे जे खूप संगीत ऐकलंच म्हणतोयस तू, त्या सगळ्या प्रवासात तुझा आदर्श म्हणून कुठल्या संगीतकाराचं नाव घेशील? सी आमच्या पिढीला म्हणजे 90s मध्ये जो संगीतकार एकमेव संगीतकार बरेच खूप चांगले संगीतकार होते पण माझ्यासाठी जो एक कल्ट आपण म्हणतो किंवा आयडियल म्हणतो तो ऑफकोर्स AR रहमान. म्हणजे रहमानचं रोजाचं साऊंडट्रॅक ऐकल्यापासून मी खूप असा झपाटल्यासारखा त्याच्या मागे लागलो की मला हे काहीतरी आहे, हे आपल्याला ह्याच्यात असं काहीतरी करता येईल. तेव्हा मी लहान होतो, खूप मला कळतही नव्हतं की संगीत दिग्दर्शन म्हणजे काय, किंवा मी त्याच्या आधी जे संगीतकार बघितले होते ते सगळे असे प्रौढ पेटीवर चाल लावणारे एक विशिष्ट 60 नंतरचं व्यक्तिमत्व असे बघितलेले होते, त्यामुळे माझ्या मनात संगीतकार म्हणून अशीच कल्पना होती की वयाने खूप मोठा झाला माणूस की तो संगीतकार होऊ शकतो असं मला वाटायचं लहानपणी. पण जेव्हा मी रहमानचं काम ऐकलं, त्याला बघितलं, तर तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की नाही, हे खूप लहान वयापासून पण शक्य आहे आणि एक इनर इन्स्टिंक्ट होतं ते, त्याच्यामुळे मला वाटतं ते शक्य झालं. बट AR रहमान इज दॅट कंपोजर फॉर मी ज्याचं संगीत ऐकून मी खूप शिकलो. बरं, तू खूप गाणी केली आहेस, खूप शीर्षक गीतं केली आहेस. असं म्हणतात की आईला किंवा वडिलांना विचारू नये की तुमचं कुठलं बाळ सगळ्यात आवडतं आहे, तरीही मी विचारते की जर एक गाणं आणि एक शीर्षक गीत असं तुला सांगायचं झालं तर कुठली सांगशील? अगदी आवडती 2-3 सांगतो. फिल्म्समध्ये माझी सगळ्यात गाजलेली गाणी म्हणजे आभासहा, भिजून गेला वारा, सरसुखाची, किंवा ती सध्या काय करते मधलं जरा जरा टिपूर चांदणी, ही 4-5 गाणी खूप जास्त गाजलेत. आणि शीर्षक गीतांमध्ये अर्थात पहिलं गाणं कळत नकळत, त्याच्यानंतर उंच माझा झोका हे खूप कल्ट गाणं आहे, नंतर फुलाला सुगंध मातीचा, जीव लगा, अशी काही गाणी सांगू शकतो. बरं, आता मी एक उपप्रश्न विचारते ह्यात की तू गाजलेली गाणी सांगितलीस, 4-4 सांगितलीस, ती मी तुला 40 सांगू शकते, पण या सगळ्यातलं तुझं आवडतं कुठलं? अरे बापरे, जी 4-4 सांगितलीस त्यातलं एक निवड जर निवडायचं झालं तर कुठला निवडशील? तुला संगीतकार म्हणून अतिशय मनापासून आवडणार, तुला सगळ्यात जास्त समाधान दिलेलं, मला असं वाटतं जीव लगा. बरं, शीर्षक गीत. निलेश, खूप मस्त गप्पा झालेत आणि मला खरंच खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट कळले तुझ्याकडून, जे मी त्या वेळेला पॉइंट आउटही केले की काही शब्दच मी कधी ऐकले नव्हते किंवा काही कल्पनाच मला माहीत नव्हत्या, तर कदाचित आज नंतर संगीत ऐकताना सुद्धा मी वेगळ्या पद्धतीने ऐकेन कदाचित. थँक्यू सो मच, तुझं आज इथे काम सुरू आहे त्यातून तू आमच्यासाठी वेळ काढलायस. थँक्यू, आम्हाला खूप मस्त वाटलं. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद झाला दिल के करीब सावलीतल्या कला ह्या फीचरमध्ये आज तुम्ही स्टुडिओत आलात आणि आमचं रेकॉर्डिंग कव्हर केलं, त्यामुळे मलाही खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. थँक्यू वैशाली. आज आम्ही निलेश मोहरीरशी खूप मस्त गप्पा मारल्यात आणि त्यांनी बोलता बोलता तुझं नाव घेतलं. ओके, योगायोग असा की तू आज त्याचंच रेकॉर्डिंग इथे करतेस, तर संगीतकार म्हणून निलेश मोहरीरबद्दल काय सांगशील? ओके, संगीतकार म्हणून निलेश मोहरीर ह्याची जी जर्नी आहे
ती अत्यंत जवळून बघायचा मला योग आला. आणि त्यांनी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं असेल तुम्हाला की वैशालीमुळे सुरुवात झाली वगैरे, तर मला आज या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने एक गोष्ट क्लिअर करायची खरं तर, की असं नसतं कोणी कोणामुळे होत नसतं, तो एक निव्वळ तो योग असतो. निलेश हा खूप गुणी कलाकार आहे आणि म्हणतात तसं हिरा असतो तो कुठून कसाही स्वतःची वाट शोधतो आणि चमकतो, तर आपण फक्त निमित्त मात्र असतो. तर केदार शिंदेच्या त्यांनी सगळी स्टोरी सांगितली असेल तुम्हाला, त्यामुळे मी ते त्या वाटेला त्या गल्लीत परत जात नाही. परंतु त्यानंतर म्हणजे आभास हा रिलीज झाल्यानंतर निलेशनी स्वतःला अशा तऱ्हेने प्रत्येक गाण्यात प्रूव्ह केलं आहे आणि प्रत्येक गाण्यात त्यांनी स्वतःची छाप सोडली असं मी म्हणेन. की निलेश मोहरीरचं गाणं जसं पूर्वीच्या काळी बघ काही विशेष आपल्याला जॉनर्स म्हणतो आम्ही त्याला, ती या संगीतकाराचा हा जॉनर आहे किंवा त्या गाण्यांनी आपण ओळखायचो हा संगीतकार कोण आहे, तसं निलेश मोहरीर हा संगीतकार त्याच्या गाण्यांनी ओळखला जातो आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे. एक तर व्यक्ती म्हणून तो खूप सॉर्टेड आहे, त्याची जी त्याची वैचारिक घडणजडण आहे ना ती त्याच्या कामात दिसून येते आणि त्याला त्याच्या गाण्यात टोन काय हवं आहे, एक्सप्रेशन्स काय हवे आहेत ही करेक्ट माहिती असतात. त्यामुळे आमचं काम सॉर्टेड होतं आणि जो रिझल्ट असतो गाण्याचा तो क्लिअर असतो. मग अशा वेळी ना काम करायला मजा येते. मला निलेशची गाणी स्टुडिओत येऊन गाण्यापेक्षाही त्याच्याबरोबर रिहर्सल करणं ही माझ्यासाठी इतकी छान माझ्यासाठी एक छान वेळ असतो. तो बरंच शिकायला मिळतं, काहीतरी गोष्टी स्पॉन्टेनियसली त्या गाण्यात ॲड होतात आणि तो जो एक आनंद आहे क्रिएटिव्हिटीचा तो मला निलेशबरोबर रिहर्सल करताना मिळत असतो. तो तेवढा वेळ देतो त्याच्या गाण्याला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता करता करता इतक्या वर्षात साधारण 25 अधिक गाणी आमची झालेली आहेत आणि असं म्हणायला हरकत नाही की साधारण सगळी गाणी लोकांना माहिती आहेत, लोकांना आवडत आहेत, ती परत परत ऐकली जात आहेत, अगदी फिल्मी आणि नॉन फिल्मी सुद्धा. आभास हापासून आमची सुरुवात झाली पण नंतर त्याच्याही आधी आम्ही स्वामींचा एक अल्बम केलेला, दॅट्स हाऊ वी स्टार्टेड. ॲक्च्युली मी अश्विनी शेंडे आणि निलेश असं आम्ही स्वामींचा एक अल्बम केलेला, तर तो रिलीज झाला. कसं असतं ना गाणी ऐकल्यानंतर एखाद्याला विचारावंसं वाटणं की ह्याचा लिरिसिस्ट कोण आहे किंवा ह्याचा संगीतकार कोण आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तसंच निलेशच्या बाबतीत झालं की कोणी केलं आहे हे काम, आपलं काम बोलतं ना, तर तसं निलेशचं ना काम बोलत असतं. आणि असाच त्याच्याबरोबर प्रवास आमचा सांगीतिक प्रवास चालू राहावा. म्हणजे माझ्या शोमध्ये पहिल्या एंट्रीमध्ये निदान जर का 7 गाणी असतील तर त्याच्यामध्ये 3 गाणी निलेशचे असतात आणि ती ऑडियन्समधनं येतात, हे फार विशेष आहे. सो सिरियल टायटल्स आणि नॉन फिल्मी आणि फिल्मी तो सगळ्यांमध्येच त्याचा वावर आहे. सो मला खूप आनंद होतोय की ज्या तऱ्हेने तो स्वतःला त्यांनी एस्टॅब्लिश केलाय आणि ज्या तऱ्हेने तो पुढे चाललाय. आणि आज आम्ही वाटेवरी मोगरा पार्ट 2 असं म्हणायला हरकत नाही, तर त्याचं आम्ही आज रेकॉर्डिंग करतोय. तेही गाणं तितकंच गोड आहे, तशीच आमची रिहर्सल झालेली आहे. म्हणजे म्हणतात तसं होमवर्क झालेला आहे. सो नाव टुडे इज अ फायनल आउटपुट. ऑल द बेस्ट आजच्या रेकॉर्डिंगसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. अवधूत, आज निलेशशी बोलत असताना आम्हाला कळलं की निलेश इथे तुझ्यासाठी रेकॉर्डिंग करतोय. तर तुझं हे साऊंड इंजिनियर म्हणून किंवा साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून जे काम आहे ते खूप इंटरेस्टिंग दिसतंय आणि सामान्य माणसांना याबद्दल काहीच माहीत नसतं. सो ती माहिती करून घेण्यासाठी आपण तुझ्या कामाचा एक स्वतंत्र भाग लवकर करूया दिल के करीब सावलीतल्या कलामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच. पण आज मला तू निलेशबद्दल संगीतकार म्हणून काय सांगशील? निलेशबद्दल सांगायचं तर खरं तर निलेश आणि माझी आम्ही दोघं एकत्र काम करतोय साधारण 2002 पासून आम्ही एकत्र काम करतोय. म्हणजे इतकी वर्ष आम्ही आधी तो अनिल मोहिलेंना असिस्ट करायचा, नंतर अच्युत ठाकूरना असिस्ट करायला लागला, काही
काही काळ एखाद दोन आल्बम त्यांनी मला वाटतं अवधूतची पण गुप्तेची पण त्यांनी अरेंज केली आणि असं खूप वर्षांचं आमची एक छान साधारण 15-20 वर्षांची आमची एक छान अशी ट्युनिंग आमचं खूप चांगलं आहे 10-15 वर्षांचं आणि इतकं तू खरं तर त्याला आम्ही सगळेच म्हणजे लाडाने प्रेमाने आम्ही त्याला सगळे आपले मराठीतील लोक आम्ही बोलतो की किंग ऑफ मेलडी असं त्याला आम्ही टोपण नाव ठेवलेलं आहे आणि तो त्याची चाली इतक्या सुंदर आणि गोड असत खरं तर नॉर्मली काय होतं ना की इंजिनियरला फक्त एक एक रेकॉर्डिस्ट म्हणून बघितलं जातं पण निलेशचं तसं नसतं तो माझ्याशी छान कोऑर्डिनेट करून की अरे तुला ओके ना तुला टेक ओके ना तू तू पिचिंगला वगैरे तू तू इतकं ते सुंदर गिव्ह अँड टेक असतं आमचं दोघांचं की तो मला कम्फर्ट करतो मी त्याला कम्फर्ट करतो आणि त्याच्यामुळे एक सुंदर कलाकृती आपण ऐकतोच प्रत्येक वेळा त्याची इतकी सुंदर बाहेर त्याच्यात इतके चांगली चांगली गाणी येतात त्याच्यावर काम करताना खूप मजा असते म्हणजे एक गोड मेलडी आणि एक सुदिंग असं काम झाल्यानंतर हा क्या बात आहे आज काम किया असा असा जो फील असतो ना तो मला नेहमी निलेशबरोबर असतो सो असाच माझ्याबरोबर आता हा आता मी नवीन सेटअप सुरू घेतला करायला घेतला आहे सो मी इकडे आलो म्हणून तो इकडे पण आला माझ्याबरोबर नाही अवधूत जिकडे तिकडे मी इतकं ते आमचं दोघांचं छान बॉन्डिंग आणि ट्युनिंग आम्ही एकमेकांशी करून आहोत सो गॉड ब्लेस हिम आणि थँक्यू सो मच निलेशला की एवढा विश्वास ठेवतो माझ्यावरती आणि काम करत असतो माझ्याबरोबर थँक्यू सो मच अवधूत निलेश मोहरीर सारखा अतिशय यशस्वी संगीतकार त्याचं काम कसं करतो याची आज एक छान झलक आपल्याला बघायला मिळाली आहे माझी खात्री आहे तुम्हाला ती नक्की आवडली असणार अशाच आणखी काही सावलीतल्या कलाकारांना आपण भेटणार आहोत दिल के करीब सावलीतल्या कलाच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत बघत रहा सुलेखा तळवलकर हे चॅनल आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दिल के करीब बद्दलच्या अपडेट्ससाठी आपली FB आणि इन्स्टा पेजेस आहेतच आणि हो सगळ्यात महत्त्वाचं ह्या कार्यक्रमाबद्दल तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट्स सगळं आम्हाला कळवत रहा आम्ही त्याची खूप वाट बघत असतो नमस्कार